आपल्या मनातील भावना राग आनंद दुःख मत्सर नैराश्य भीती प्रेम या सर्व भावना वेगवेगळ्या प्रसंगानुसार आपण व्यक्त करीत असतो हे बघितले आता आपण या भावनांचा मेळ कसा घालावा हे बघणार आहोत माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशीलही असतो विचार आणि भावनांचा योग्य तो मेळ आपल्याला घालता आला पाहिजे कोणी आपल्याला दुखावले की आपल्याला वाईट वाटते ते स्वाभाविक आहे पण किती वाईट वाटून घ्यायचे हे आपल्याला कळायला हवे हा एखाद्याने चूक केली तर आपल्याला राग आप येतो पण किती रागवायचे याची आपल्याला मर्यादा कळली पाहिजे एखादी गोष्ट हवीशी वाटणे हे स्वाभाविक आहे पण त्यासाठी किती हपापलेपणा करायचा हे आपल्याला कळले पाहिजे विचारीपणाने भावना आवरता येतात त्यांच्यावर संयम ठेवता येतो भावनांवर अशा रीतीने नियंत्रण ठेवणे भावनांचा मेळ घालता येणे त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे याला भावनिक समायोजन म्हणतात भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलित बनते इतरांना समजून घेण्याची आपली क्षमता वाढते प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते इतरांना अकारण दोष देणे त्यांची उणीधुणी काढणे त्यांचा मत्सर करणे त्यांचे यश सहन न होणे या दोषांपासून आपली सुटका होते आपण आनंदी राहतो इतरांशी जुळून घेण्याची आपली वृत्ती वाढते आपल्यातील एकेकोरपणासुद्धा कमी होतो आनंद व दुःख याप्रमाणेच राग ही सुद्धा आपली, भावना आपली कदि एक भावना आहे आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी आणि कशाचा तरी राग येत असतो एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली किंवा आपला अपमान झाला की, की आपल्याला आपल्या राग येतो तसेच एखाद्यावर अन्याय झालेला पाहूनही आपल्याला राग येतो राग वारंवार येत असेल किंवा अनावर होत असेल तर त्याचे मानसिक व शारीरिक दुष्परिणामसुद्धा होतात आपण रागीट व हट्टी होतो आपल्यातील समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते रागाच्या भरात आपण इतरांचे मनसुद्धा दुखावतो आपल्याला डोकेदुखी निद्रानाश निरुत्साह अशा काही परिणामांना सामोरे जावे लागते अशा प्रकारे आपण आपल्या मनातील विविध भावनांचा मेळ कसा घालावा हे शिकलो